नमस्कार आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा नवा दिवस नवा प्रश्न नवी चर्चा आज मी चर्चा करणार आहे आम आदमी पक्षाच्या नाठाळ नेत्यांबद्दल माझा प्रश्न बघा पडद्यावर आपण आपल्या नेत्यांना वेसन घातली पाहिजे का हा आपला प्रश्न आहे आप हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की आपचे दोन नेते जे आहेत ते वादाच्या बोऱ्यात सापडलेले आहेत दिल्लीमध्ये मंत्री आहेत कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी काही आफ्रिकन महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे गैरवर्तन म्हणजे त्यांनी त्यांचे आफ्रिकन महिला जिथे होत्या तिथे छापा घातला त्यांच्या तपासणी केली त्यांना काही आक्षेपार्ह कृती करायला लावल्या त्यांच्यावर ड्रग्ज विकतात असे आरोप केले यावर खूप गहजप झालेला दिल्ली आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीच्या महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे सोमनाथ भारती यांना पक्षातून काढून टाका त्यांचं मंत्रिमध काढून घ्या अशा मागण्या होत्या पण अरविंद केजरीवाल यांनी अजून यापैकी काही केलेलं नाही दुसरीकडे कुमार विश्वास जे आहेत त्यांनी केरळी नर्सेस बद्दल काही आक्षेपार्ह विधानं काही दिवसांपूर्वी केली होती कुमार विश्वास यांनी अल्पसंख्याकाबद्दलही काही आक्षेपार विधानं केली होती गेल्या के निवडणुकीच्या वेळेला त्याबद्दल माफी मागितली होती याही वेळेला त्यांनी माफी मागितलेली आहे पण आपच्या नेत्यांचं हे वर्तन जे आहे ते पक्षाला धोकादायक आहे का पक्षाचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं का आणि या नेत्यांना जरब बसवण्यासाठी काही कृती केली पाहिजे का हा माझा विषय आज माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे माझ्यासोबत आहे माझ्या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव माझ्या माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप आणि माझ्यासोबत आहेत आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या अंजली दमानिया माझ्यासोबत आहेत पुण्याहून सुप्रसिद्ध पत्रकार ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख सुद्धा ज्यांनी आपला नवा पक्ष अलीकडे सुरू केलेला आहे मी चर्चेला सुरुवात करणार आहे अगदी भाजपपासून केशव तुमच्या तुमच्यापासून या सगळ्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल सुद्धा सोमनाथ भारती यांनी आक्षेपार विधानं केली होती त्याबद्दल आम आदमी पक्षाने माफी मागितली आहे पण काय म्हणणं आहे तुमचं आम आदमी पक्षाचे नेते हे जे नेते आहेत काही नेते बेताल झाले आहेत का बघाय साहेब मुळामध्ये एक थोडं मागे जाऊया हो आपण दिल्ली विधानसभेचा निकाल लागला आप निवडून आलं अठ्ठावीस आमदार निवडून आले आणि असं चित्र निर्माण झालं की आता झालं सगळं काही चमत्कार घडणार अमुक तमूक सगळं 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 ब्ला आणि मीडियाने असं ठरवलं की सगळं चमत्कार सगळे राजकीय प्रस्तावित पक्ष हे वाईट आहेत भ्रष्टाचार आहेत करप्ट आहेत असा दावा करत मोठा दावा करत पक्ष समोर आला त्यावेळी सुद्धा आमचं मत म्हणणं होतं जे आजही आहे की थोडं दिवस थांबा यांचे रंग उडायला लागतील ला आणि एक एक गोष्टी समोर यायला लागतील ला। आणि फक्त फार कमी म्हणजे इतकं महिनाभरातच एक तर युटन म्हणजे अरविंद केजरीवाल युटनला पर्याय शब्द अरविंद केजरीवाल सुरू झालाय चर्चेमध्ये आणि एक एक नेते मत हा पक्षच काय कुठलाही एक शेवटी कुठलाही पक्ष कुठलीही संघटना एका विचारावरती चालते इथे ना एक एक विचार आहे ना विषय विचार आहे कुठल्याही पद्धतीचं धोरण नाही एक वेगवेगळ्या पक्षातले अतृप्त आत्मे ज्याला आपण म्हणू म गुजरातमधनं ते अमुक आलेत मुंबईमधनं अमुक म्हणजे कुठलंही एक धोरण नाही एक चार घोषणा देत सामाजिक कार्यकर्ते झाले आणि त्यातनं चळवळीतनं उठून एक चळवळ झाली अण्णा आजारांचं अधिष्ठान मिळालं त्यातनं दिल्लीमध्ये यश मिळालं आणि हे सगळं यश मिळालं असताना त्या चळवळीतनं येऊन डायरेक्ट सत्तेमध्ये बसले त्यामुळे ना कुठली वैचारिक बैठक या पक्षाला तुमचं असं पर... म्हणणं आहे सत्ता आणि लोकप्रियता त्यांच्या डोक्यात गेली डोक्यात गेली आणि त्यात मुळामध्ये काही अस्तित्वच नाही वैचारिक कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही संघटनेला एक वैचारिक बेस लागतो तो मुळात इथे नाहीये आणि त्यामुळे फक्त दोन नेतेच नाही प्रत्येक नेता वेगळे मत मांडतोय आणि फक्त पक्षाच्या पातळीवर नाही टी व्हीवरती दोन एकाच पक्षाचे दोन नेते, ने, नेते, पक्षा पक्षा नेते गोपीनाथ आणि दुसरे त्यांचे आता पत्रकाराचे प्रवक्ते आलेत ते वेगळी मतं मांडत हा सगळा म्हणजे इतका भोंगळा गोंधळ आहे भोंगळपणा भोंगळपण आहे अंजली दमानी या उत्तर द्या वागळे मला आपल्या उपाध्याय साहेब ना मला वाटतं त्यांचं उपाध्याय हा तर त्यांना त्यांची एक्साइटमेंट मी समजू शकते त्यांना आता काय करू आणि काय नको असं झालंय त्यांना शब्द सुचत नाही आता बोलताना तर मला सिस्टमॅटिकली जाऊ दे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाकडे आज पॉलिसीज नाही आहेत आयडियाज नाही आहेत हे जे पुन्हा पुन्हा म्हणतात काय आयडियाज नाही आहेत काय पॉलिसीज नाही आहेत प्रत्येक पॉलिसीवर आज ती एग्रिकल्चर पॉलिसी असो इकॉनॉमिक पॉलिसी असो प्रत्येक पॉलिसीवर आज पूर्ण देशभरातले विचारवंत लोक का आता काम करतायत कदाचित उपाध्याया माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगते की आमचा सा मॅनिफेस्टो कुठच्या कुठे असेल तुम्हाला कल्पना सुद्धा नाही याची आता जर तुम्ही दुसरा मुद्दा म्हणता ते बेताल झाले ते वाटेल ते बोलतायत आता तुम्ही मला सांगा आज जे तुम्ही आज जे दाखवण्याचा प्रयत्न केला की कुमार विश्वासनी दोन हजार आठ मध्ये असं म्हटलं दोन हजार चार मध्ये असं म्हटलं आमचा पक्ष बनला कधी दोन हजार बारा मध्ये त्यानंतर काही का काही नाही बरं एवढंच नाही तर ते मागे जे म्हणाले त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली आजपर्यंत तुमच्या याच्यातल्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी कधी माफी मागितली आहे तुमच्या नरेंद्र मोदींनी जे मोठे रायड्स केले होते दोन हजार दोन चे त्याच्यासाठी कधी माफी मागितली आहे ते आजही मागतील का त्यांनी कुठले एन्काउंटर्स केले त्यांची माफी मागतील का तुम्ही तुमच्या मॅडम मी समजू शकतो मी बोलू ना चुकीची माहिती देऊ नका चाललेलं आहे त्यासाठी जनता पाहतीये आपण चालल्यासाठी जनता पाहतीये चुकीची माहिती देऊ नका बोलत नाही हीच, नहीं, नहीं, ना थांबा ना तुमची अर्धा तास थांबतो पण योग्य बोला माहिती गॅरंटी देते नाही पण अंजली धमानी आपण 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 मूळ विषयाकडे येऊया मूळ विषय सोमनाथ भारतींचा होता आणि कुमार विश्वास यांच्यावरून सुरू झाला होता सोमनाथ भारती जे वागलेले आहेत त्यांच्यावर काही ऍक्शन घ्यायला नको का त्यांना पक्षातून काढून टाकायला नको का कारण मानवी हक्क स्त्रियांचे हक्क या विरुद्ध ते वागलेले आहेत याच्या विरुद्ध वागले का याच्यासाठी वागले मला शॉकिंग वाटतंय की आज हे काय चाललंय सगळ्या मीडिया चॅनल्सवर आज हे कशासाठी ते एवढा त्यांनी खटाटोप केला प्रयत्न केला की जर ड्रग ड्रग रॅकेटिंग होत आहे सेक्स ट्रॅफिकिंग होत आहे तिथे जर त्यांनी जाऊन ते थांबवण्याचा प्रयत्न केला पोलिसांना विचारलं की तुम्ही ऍक्शन का घेत नाहीयेत तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या तुम्ही त्याच्यावर सर्च करा रेड करा तर हे सांगणं पाप आहे तुम्ही त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली आणि आफ्रिकन स्त्रियांना असं म्हणता आज आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत त्याचे पुरावे आता येत्या काही दिवसात बाहेर येतीलच तुम्हाला एक त्यातला मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये अंजली दमाने ऐकून घ्या तुम्हाला ऐकून घ्यायची सवय ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट रॉबिन हुड पद्धतीने सरकार चालत नसतं रॉबिन हुड पद्धतीने सरकार चालत नसतं तुम्ही निवडून आला आहात तुम्हाला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिलंय आणि मग निवडून दिला असताना अशा हो ऐकून तरी घ्या दुसऱ्याचं ऐकून घ्यायची सवय ठेवा तुम्ही सत्तेत आहात एका पक्षाचे दमाने मॅडम किमान ऐकून घ्यायची सवय ठेवा आपण मी 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 दोघांनाही विनंती करतो एक मिनिट थांबा आपण विषयावर बोलूया सोमनाथ भारतींपासून सुरुवात करूया एक मिनिट केशव उपाध्ये सोमनाथ भारतींच्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे असं आहे की रॉबिनहूड पद्धतीने वागेसाहेब सरकार चालत नसतं सरकार चालण्याची एक पद्धत आहे मान्य काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील त्यांनी तर त्या पद्धतीनं गेलं पाहिजे जायचं इथे रेड घाला अशा पद्धतीनं होत नसतं बरं ते केलं तर केलं अरुण जेटलीवरती थुंकतो ही भाषा म्हणजे अशा पद्धतीने कुठलंही सरकार बरं तुम्हाला निवडून तुम्ही अण्णा आजारांच्या आंदोलना बाहेर का पडलात तर त्याचं कारण सांगितलं की चळवळीतनं काही होत नाही आता राजकारणात गेलं पाहिजे आणि मग राजकारणात गेलो पाहिजे पक्ष काढला सत्ता आलं काम कराना रस्त्यावरून दगडफेक काय करताय परत हा कुठला नाही आहे लोकांना तुम्ही काही चांगलं करण्यासाठी आणायचं आहे अंजली दमाले मी उत्तर द्यायला मी पण जतीन देसाई जे सोमनाथ भारतींबद्दल घडलं ते अत्यंत गंभीर आहे असं मानलं जात आहे अरविंद केजरीवाल त्यांच्यावर ऍक्शन घेत नाहीयेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय म्हणायचंय नाही मला वाटतं की सोमनाथ भारतीचा आहे कुमार विश्वासचा आहे आणि बिर्ला म्हणून ज्या त्यांच्या मंत्री तिघांच्या बद्दल आपल्याला बोललं पाहिजे मला असं वाटतं हा प्रशांत भूषण वेगळा येतो आपण कारण कुठल्या स्वरूपाचे ते मंत्री आज नाही बोलूया कुमार ते विश्वास त्यांचा महत्वाचा प्रवक्ता आहे आणि अमेठीत तो निवडणूक लढवणार आहे म्हणून कुमार विश्वासचा आपण आणि कुमार विश्वास ज्या स्वरूपाच्या स्टेटमेंट अल्पसंख्याकांबद्दल असेल किंवा मलयाली नर्सेस बद्दल असेल हे क्षम्य होऊ शकत नाही म्हणजे मात्र त्यांनी आमचा पक्ष होण्यापूर्वी अशा स्वरूपाने निवेदन केलेलं स्टेटमेंट केलं म्हणून ते जस्टिफिकेशन त्याचं होऊ शकत नाही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की म्हणून मुळातच की जे, जे काही विचार करण्याची जी काही पद्धत असते म्हणजे आज मी कुठल्या पक्षात नाही म्हणून मी काही बोलावं आणि मी उद्या कुठल्या पक्षात गेला तर त्या पक्षांनी सांगा नाही नाही जतीन आमच्या पक्षात नव्हता म्हणून तेव्हा त्यांनी अशा स्वरूपानं स्टेटमेंट केलं अशा स्वरूपानं समर्थन होऊ शकत नाही कुमार विश्वासचं जे स्टेटमेंट दोन हजार चारचं होतं दोन हजार आठचं होतं त्यासाठी आप देखील जबाबदार आहे आपने आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हे आपने ठरवलं पाहिजे म्हणजे आप जेव्हा म्हणतो भाजपने सुरुवातीला म्हटलेलं ए पार्टी विथ पार अ डिफरन्स नंतर आपण पाहिलं की भाजप पार्टी विथ डिफरन्सेस सुरू झाली अशा स्वरूपा पार्टी विथ डिफरन्स राहिलं नाही त्या स्वरूपानं आपचं जे काही म्हणणं आहे आप अत्यंत चांगल्या गोष्टी म्हणतात म्हणजे अरविंद केजरीवालबद्दल आम्हाला आदर आहे परंतु अरविंद केजरीवालचा आदर आणि आपच्या अन्य नेत्यांचं जे काही वागणं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे मात्र आक्षेपाऱ्यात नसून ते कंडेमनेबल आहे मला असं वाटतं की सोमनाथ भारती सोमनाथ भारतींनी एकतर त्या युगांडन बाईबद्दल आणि नायजेरियन वुमन कुठेतरी यात रेसिजम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी सोमनाथ काय त्या ठिकाणी सोमनाथ भारतीने अशा रुपया केलं नसतं करण्याचे धाडच दाखवलं नसतं परंतु कारण युगांडन आणि नायजेरियन ब्लॅक आहे रेसिजम आपल्यातला जो आहे तो रेसिजम सोमनाथ भारतीने त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि हे एक आक्षेपार्ह आहे आणि दुसरं की त्या बायांना युरिनला देखील जाऊ हो दिलं नाही म्हणजे काय कुठली पद्धत हे सामान्य माणूस देखील कुठेतरी माणूस की म्हणून आणि मला वा असं वाटतं की त्या संबंध याच्यात जर आपण व्हिडिओ पाहिले तर, तर एकूण सोमनाथ भारतीची जी काही बॉडी लँग्वेज होती ती तर अत्यंत आक्षेपारी अशा स्वरूपाची बॉडी एखाद्या गुंड्याची होती एखाद्या गुंड्याची अशा स्वरूपाने ती बॉडी लँग्वेज होती आणि आज जे झालं की आज आपची चर्चा झाली आपण आणि आपण असं सर्वांना म्हटलं की आम्ही चौकशी करणार आणि तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही आणि त्या चौकशी कोण करणार करणार म्हणजे आपण जेव्हा एखादा म्हणतो एखाद्या पोलिसांनी काही दुष्कृत्य केलं असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी करता कामाने अशा तुम्हाला आपण म्हणत असतो कारण की ज्या माणसावर किंवा ज्या संस्थेवर ज्या आरोप आहे त्यांनीच त्याची चौकशी करण्याला काही अर्थ नसतो तटस्थाने केलं पाहिजे न्यूट्रली केलं पाहिजे आपने तसं करा म्हणून असं माझं म्हणणं आहे की सगळ्यात आधी की आपला आपची क्रेडिबिलिटी आहे आणि आपला जर आपली क्रेडिबिलिटी कायम ठेवायची असेल तर अत्यंत सोमनाथ भारतीच्या विरोधात कारवाई केली पाहिजे त्याचं मंत्रिपद जे आहे ते काढलं पाहिजे आणि तरच कुठेतरी एकदम स्ट्रॉंग अशा स्वरूपाना मेसेज झाला मला एक फक्त एक लहानची गोष्ट एक ॲड करायची आहे की मला असं वाटतं की आपमध्ये आज जे काही लोक आहेत की जे सत्तेत आले आहेत किंवा ज्यांना अशा स्वरूपाना वाटतं की उद्या आपण सत्तेत येणार आहोत त्यांना राजकारणाचा अनुभव व्हायला नाही आणि पॉलिटिकली इमॅच्युअर लोक आहेत आणि पॉलिटिकली इमॅच्युअर लोक असल्यामुळे काही निवेदन करतात माझं फक्त एकच एवढं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं की राजू शेट्टीसारखा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा की जो आपचा बरोबर येण्यासाठी तयार होता की आपच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वामुळे राजू शेट्टीला भाजप शिवसेना आणि आरपीआय कडे कोणी घालवलं तर आपच्या नेतृत्वाने पॉलिटिकल इमॅच्युरिटी मॅच्युरिटी जी आहे अंजली दमाने उत्तर द्या मग मी इतर पाहुण्यांकडे जातो बागळे मला मला खरंच आणि एक पाच मिनिटं द्या बोलायला कारण मला यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय राजू शेट्टींबद्दल यांना काय माहितीये मला खरंच विचारावं असं वाटतं कारण त्यांचे किती फोटोग्राफ मोदी बरोबर आहेत ते कधी गडकरीला भेटले कधी मोदीला भेटले याची पूर्ण डिटेल्स माझ्याकडे आहेत ते आमच्या बरोबर बोलण्याचं नुसतं नाटक नुसता दिखावा करत होते एकीकडे ते भाजपशी बोलत होते महायुतीत त्यांच्या सीट्स किती वाढता वाड़, वाढ म्हणजे वाढू शकतील याच्याकडे त्यांचं लक्ष होतं फक्त आमच्या आपच्या नावाचा त्यांनी वापर केला तेवढंच नाही तर ते त्यांनी हिंदुस्तान टाईम्सच्या फर्स्ट पेजवर दिलं की ते आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले मी अरविंदला फोन करून विचारल्यावर अरविंद म्हणे मला ते भेटायला आले नाहीत म्हणजे इतकं धडधडीत खोटं ते फर्स्ट पेज हिंदुस्तान टाइम्स वर आलं होतं आता तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकडे येते तुम्ही जे म्हणालात की आम्ही रेसिस्ट आहोत आम्ही युगॅन्डन आणि नायजेरियन आहोत म्हणून तिला वाईट नसतं दादा तुम्ही हे काय बोलताय दादा तुम्ही हे काय बोलताय तुम्हाला जर कळत असेल तुमच्याकडे रिटर्न कंप्लेंट झाल्या असतील काही एरियामधनं पुन्हा पुन्हा आल्या असतील तुमच्याचकडे नाही त्या पोलिसांकडे दिलेल्या कंप्लेंटचा शिक्का तुमच्याकडे दाखवला आणि तुम्ही मिनिस्टर आहात म्हणून तुमच्याकडे जर कोणी आलं की इथे ड्रग ट्रॅफिकिंग चालतं सेक्स रॅकेट चालतं तुम्ही याच्यावर ऍक्शन घ्या तर ऍक्शन घेण्यासाठी तो माणूस निघतो नुसता बघायला म्हणून तो निघतो रस्त्यात पी सी आर व्हॅन दिसते त्याला त्यांना सांगतो तुम्ही तुमचा सायरन बंद करा माझ्याबरोबर चला समोर त्यांच्या माणसं दिसतात त्यांना तो ऍक्शन घ्यायला सांगतो कोणी ऍक्शन घेत नाही त्यांना सांगतो तुम्ही त्यांना सराउंड करा तेही कोणी करत नाहीत पोलीस निघून जाता आणि तुम्ही म्हणतात त्यांना युरिनला सुद्धा जाऊ दिला नाहीत अहो बोलण्याच्या आधी काहीतरी विचार तर करा तुम्ही अक्यूज करा पण काही वाटतेल ते त्याला काही अर्थ आहे म्हणजे सोमनाथ वर्तनाचं तुम्ही समर्थन करताय एक, एक एक मिनिट थांबा आपण इतर दोन मग उत्तर द्या भाई जगताप आणि विनिता देशमुख पहिल्यांदा भाई जगताप नंतर विनिता देशमुख तुमचं काय म्हणणं आहे यावर अंजली दमानिया सोमनाथ भारतींच्या वागण्याचं समर्थन करतायत निखिलजी एका कोपऱ्यामध्ये आहे सगळी त्यांच्या चर्चा मी ऐकतोय शांतपणे आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटत की आपल्याला सत्ता आपल्या हातात आल्याच्या नंतर काय होऊ शकतं आणि काय माणसांचं किंवा एखाद्याचं हे बदलू शकतं डोक्यामध्ये हवा गेल्यावर त्याचं एक उदाहरण आपल्या समोर दिसतं आहे त्याचं कारण असं की अंजली दमानिया जे म्हणत आहेत एक गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की देशाच्या एका राज्याच्या जनतेनं त्यांना निवडून दिलेले ते सगळे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं तेव्हा त्या सरकारला देशाच्या घटनेच्या चौकटीतल्या काही प्रचंड अधिकार आहेत आणि कर्तव्य मोठी आहे हे करत असताना कायदा मंत्र्यांनीच कायदा हातात घेऊन अशा प्रकारचं जे वर्तन केलेलं आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही आम्ही हे समजू शकतो की त्यांना याचा प्रशासनाचा अनुभव कमी असेल परंतु प्रशासन म्हणजे फक्त मंत्री होत नाही बरोबर आहे ना सगळी यंत्रणा आहे तुमच्या बरोबर आणि या ठिकाणी यांनी जे कायदा मंत्री भारती जे आहेत त्यांनी सोमनाथ भारतींनी हे जर करायचं होतं ह्या ज्या कंप्लेंट आल्या होत्या तर त्या पोलीसवाल्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलून कायदेशीरित्या त्यांना त्याचे त्या ते आदेश द्यायला पाहिजे होते जो त्यांचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीने जे काही मी मे, ऐकलं एक वा, वा, वाक्य की रॉबिनहुड पद्धतीने लोकशाहीत नाही चालत आपल्याला तुमच्या हेतूबद्दल तु शंका असणार नाही परंतु जी कृती आपण करत आहात ती इतकी निंदनीय आहे की ही तुमची कृती लोकशाहीला कुठेतरी डाग लावेल ला आपण लक्षात अगदी बरोबर मिनिट विनिता देशमुख ना काय म्हणायचं एक मिनिट मला हा एक मिनिट बाई तुमच्याकडे येतो परत विनिता देशमुख तुमचं काय मत आहे या प्रकाराबद्दल अशा प्रकारे रेट आणि जे वर्तन केलं तुम्हाला वाटतं का की ते योग्य आहे म्हणून नाही ते तर अजिबात अयोग्य आहे कारण ते असं झालंय की चळवळीतून ही पार्टी फॉर्म झाली आणि लोकांच्या निराशा मधून ही ह्या पार्टीचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मंत्री झाले तेव्हा ते त्यांचं कार्यकर्ते म्हणून जो चेहरा आहे तो ते विसरले नाही आणि त्याच्या त्याच्यामुळं अरविंद केजरीवाल असो जेव्हा त्यांनी दरबार घेतलं किंवा भारतीय असो दोघांनी मोठी चूक केलेली आहे कारण स्वतः जे स्वराज लिहिलेलं गेले आहे अरविंद केजरीवालांचं ते म्हणतात की टू द लास्ट मॅन आणि वॉर्ड सभाच्या मार्फत सगळे डिसिजन्स आणि सगळे कॅम्पेन्स व्हावेत तर मग त्यांनी इतका सेंट्रल दरबार का के घेतला मग भारतीने त्यांच्यासाठी जी माणसं रूट ले, लेवलला आहेत त्यांच्यापासून का नाही सुरुवात केलं ते आता मंत्री आहेत तिचा पोलीस फोर्स आहेत तर ते काय ते मॉनिटर करू शकले नसते हा सगळा जो धमाका करायचा आहे म्हणजे परत तुम्ही चळवळीच्या मुवमेंटच्या तिकडं तुम्ही चाललेला आहेत है। आणि ह्याचं कारण असं की सगळे जे लोक मिळून आम आदमी पार्टीचं स्थापन केलेलं आहे ते वेगवेगळ्या त्यांच्या बॅकग्राऊंड मधून येतात म्हणजे आता तुम्ही बघा की राईट फ्रॉम सन्या ज्या बँकेच्या सीओ आहे म्हणजे कम्प्लीट राईटेस ते कम्प्लीट लेफ्टेस ते स्लम मधून ते आय आय टी तर हे जे सगळं मिक्सचर झाले ते पूर्ण म्हणजे कसं आम्ही हे चळवळीत खूप चांगली माणसं आणि आम्ही सत्यासाठी लढणार आहोत त्यामुळे सगळे झाले नेते ते कवी असू देत विश्वास किंवा कोणीही तर नेते झाल्यावर कोण कोणाला बोलणार पण पब्लिक लाईफ मध्ये आणि पॉलिटिकल गव्हर्नन्स मध्ये फक्त अरविंद केजरीवालनी त्यांचे त्यांचा मंत्री बरोबर करतोय नाही ह्याच्यावर जास्त भर द्यायचं नसतं तर पब्लिक आय मध्ये की यू हॅव टू बी सीन टू बी ऑब्जेक्टिव्ह नुसतं ऑब्जेक्टिव्ह असून उपयोग नाही जेव्हा ते त्यांचे लढा लढवत होते इंडिया अगेन्स्ट करप्शन तर्फे तेव्हा जरी कोणी मंत्रीनी काहीतरी त्यांच्या अगेन्स्ट आलं तर म्हणायचं की सरळ जेलला का जात नाही सरळ इस्तीफा का नाही देत पण आता मग जेव्हा त्यांच्या मंत्रीनी मंत्रीनी इतकं म्हणजे घृणादायक आ, ते ऍक्शन घेतली आणि ज्युडिशियल रिपोर्ट अजून यायचा आहे कदाचित त्याच्यात दुसरं काहीतरी निघेल पण मी स्वतः स्त्री असून असं रात्रीच्या वेळी कुणाला असं अटॅक करायचं अटॅक म्हणजे रेड करायचं आत जाऊन बायकांना बाहेर काढायचं ते बेशाल झाल्या म्हणून काय झालं त्या तर सोसायटीच्या एक सिस्टम मध्ये आहे तर अशी ही वाढ आहे आणि मला हे पण सांगायचंय मी ट्विट पण केलेलं आहे की ह्या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या स्त्री शक्तीच्या चळवळकार म्हणजे अंजली दमान या प्रीती मेनन सम्याल ह्या की, आणि किती जण त्यांनी एकही आवाज उठवला नाही म्हणजे त्याचा अर्थ असा की आम आदमी आम आदमी पार्टी पूर्ण ऑटोक्रॅटिक झाली आहे तिथं डेमोक्रेसी नाही आहे आणि ज्या दिवशी अरविंद केजरीवालचं हे जे सगळं होतं mm. ते Uh, पोलिसांच्या अगेन्स्ट जे त्यांनी केलं आणि थंडीत झोपले ते जे असं बंद झालं ट्विट पण त्या रात्री एकदम गप्प झाल्या तर मला ते म्हणायचं की आम आदमी पार्टी इतकं छान ऑल्टरनेटिव्ह म्हणून आलेलं आहे लोकांच्या समोर देशाच्या समोर हा एक मोठा चांगला ऑल्टरनेटिव्ह आहे आणि सबस्टिट्यूट नाहीये पण टू मच टू फास्ट की दाखव आणायचं की लोकसभा इलेक्शनच्या आधी आम्ही किती करू शकतो आणि बाकीच्या पार्टीना माग टाकून कसं आम्ही पुढे दिल्ली सारखं सगळीकडे येऊ शकतो हा एक जरा एरोगेन्स आणि प्राईड जो आहे आणि सगळ्यांना आम आदमी पार्टीमध्ये तुम्ही सामील व्हा हो वा तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर काय कोऑलेशन काही करणार नाही हे पोरकटपणा पोहोचलेला आहे तुम्ही महत्वाची महत्वाची गोष्ट सांगताय की एक मिनिट अंजली विचारा अंजली देवनी तुम्ही मला सांगू नका कुणाला विचारायचं मला चांगलं माहिती आहे काय विचारायचं आणि मी तुम्हाला <laughs> प्रश्न विचारणार आहे कारण इथे तुमचा मंत्री चुकतोय सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला उत्तर द्यावी लागतील <laughs> तेव्हा आम आदमी पार्टीची हुकुमशाही आम्ही इथे सहन नाही करणार मी तर निधन नाहीच करणार मी प्रश्न विचारेन तुम्हाला ब्रेक नंतर ब्रेक नंतर खुलासा करा ब्रेक पूर्वी प्रश्न पहा आपण आपल्या नेत्यांना वेचन घातली पाहिजे का बघा पडद्यावर बासष्ट टक्के लोक म्हणतात होय आपन वेसण घातली पाहिजे आपचे मंत्री चुकलेत असं बासष्ट टक्के लोकांचं मत आहे मी थेट जाणार आहे अंजली दबानियांकडे त्याला उत्तर द्यायला देणार आहे अंजली दबानिया सोमनाथ भारतींच्या वर्तनाचं तुम्ही कसं समर्थन करताय आणि मगाशी जतीन देसाई जे दे म्हणाले की राजू शेट्टींना सुद्धा तुम्ही दूर पळवलंत दोन्ही विषयावर तुम्ही बोला सोमनाथ भारतींपासून सुरुवात एक जे सोमनाथ भारतीने केलं आणि दुसरं जे सोमनाथ भारती बोलले जे सोमनाथ भारतीने केलं ते अतिशय योग्य केलं आज जे आपण प्रत्येक शहरात बघतो तुम्ही मला मुंबईचं सांगा दिल्लीचं सांगा कलकत्ता सांगा जितक्या चोऱ्या माऱ्या होतात रेप्स होतात म्हणजे बलात्कार होतात जितक्या म्हणजे ज्या ज्या चुकीच्या गोष्टी या सिटीमध्ये घडतात त्या काही पोलिसांना माहीत नाहीत त्यांचे हफ्ते त्यांना पोचत नाहीत शेतकऱ्यांचे जे हाल होतात एसआरए स्कीम मध्ये जे बिल्डर त्यांचा हवा तसा वापर करतात हे काही आपल्याला ना माहीत नाही तुम्हालाही माहिती आहे तुमच्या चॅनलवर तुम्ही अनेक वेळा रिपोर्ट करता मला आज सांगा पोलिसांवर आळा जर एक होम मिनिस्टर त्याच्या स्टेट कडे नसेल तर तो, तो कसा आणेल बरं एवढंच नव्हतं आज सीएम जेव्हा गेले एलजींकडे गेले की बाबा मी म्हणतो माझी रिक्वेस्ट आहे की या तीन ऑफिसरना तुम्ही सस्पेंड करा एलजी म्हणाले की मी सस्पेंड नाही मी त्यांना ट्रान्सफर करीन दुसऱ्याच दिवशी रात्री एलजीनी त्यांना निरोप पाठवला की मी सस्पेंडही करणार नाही ट्रान्सफरही करणार नाही हे जेव्हा झालं त्याच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन झालं पहिल्या दिवशी पासून आपण आंदोलन केलं अंजली जमान मी आंदोलनाकडे येतच नाहीये मला आधी सांगा सोमनाथ भारती जे वागले म्हणून मी सांगते एक मिनिट ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या अंजली जी प्रश्न ऐकून घ्या सोमनाथ भारती जे वागले त्यांनी त्या आफ्रिकन महिलांना शिव्या दिल्या त्यांनी ते आफ्रिकन महिलांना जे शब्द शब्द मी तुम्हाला सांगतो ते व्हिडिओ आहेत व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांनी त्यांना शिव्या दिल्या त्यांना वाटेल ते करायला लावलं आणि मला सांगा ते कायदा मंत्री आहेत त्यांना रेड घालण्याचा अधिकार तुम्ही दिला जर एकही शिवी एकही शिवी जर सोमनाथ भारतींनी दिली असेल त्या युगांडन महिलांना मी आम आदमी पार्टी सोडून देईन आजच्या आज चॅलेंज देते त्यामुळे जतीन देसाई हात जोडून की आम्ही लढतोय देशासाठी चुकीची माहिती देशासाठी लढतोय म्हणजे वाटेल त्या लोकांवर अत्याचार नाही करू शकत नाही करा अंजली दमानिया या आफ्रिकन महिला ऐकून घ्या अंजली या मी आता भाई जगतापणे जतीन चर्चेत आणणार आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नाही तुम्ही त्यांना आणा वागडे त्याचे एक मिनिट आधी मला बोलू द्या बोला एकच मिनिट आधी बोलू द्या आता त्यांचे जे काही दुसरे शब्द होते जे ते आफ्रिकन महिलांना बोलले नव्हते पण ते जे जेटलींबद्दल बोलले म्हणून जे, जे मी मगाशी म्हटलं ते अतिशय अयोग्य होते आणि त्याची आम्ही इमिजिएटली कंप्लेंट केली मगाशी जे विनिता देशमुख म्हणाल्या ना की अंजली दमान या प्रीती मेनन काय करत होत्या पहिल्या नॅशनल कॉनकॉलवर आम्ही त्याच्या अगेन्स्ट स्टँड घेतला होता तुमच्या माहितीसाठी सांगते पण त्याची आम्ही दिवसभर ट्विट करत नाही आम्हाला फक्त पक्षातले असले म्हणून काय झालं चूक आहे ते चूक आहे नाही चूक तर म्हणजे तुम्ही तु, चूक आहे असं म्हणत नाही म्हणून वाद आहे आम्ही चूक आहे मी म्हंटल प्रीती मेननी म्हटलं योगेंद्र यादवनी म्हंटल प्रशांत भूषणनी म्हटलं आम्ही पब्लिकली अपॉलॉजी त्यांच्या बिहाफनी आम्ही मागितली आणि काय करणार पण सोमनाथ भारतीने अजून माफी मागितलेली नाही जतीन देसाई तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या नंतर बाई जगताप नाही निश्चितच की आज आपने सोमनाथ भारतीच्या वतीनं माफी मागितली परंतु प्रश्न असा आहे की सोमनाथ भारतीने का मागितले नाही की सोमनाथ भारती मधला जो एरोगन्स जो आहे एरोगन्स कपल्ड विथ पॉलिटिकल इमॅच्युरिटी हे दोघं जेव्हा एकत्र येतात या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन अत्यंत डेडली होतंय आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आपने माफी मागावी परंतु सोमनाथ भारतीनं मागायची नाही अशा स्वरूपाचं आपच्या नेतृत्वावर काय कंपल्शन आहे की सोमनाथ भारतीला ते सांगू शकत नाही की सोमनाथ भारती तुम्ही ज्या स्वरूपाने वागले त्याबद्दल तुम्ही माफी मागा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी युगांडन आणि नायजेरियन ज्या बाया होत्या त्या बायांबद्दल की ठीक आहे की स्थानिक लोकांनी कंप्लेन केली असणार हे मी नाकारत नाही स्थानिक लोकांनी कंप्लेन केली असणार परंतु स्थानिक लोकांनी कंप्लेन केली म्हणजे ते लोक ड्रग विकत होते ते लोक सेक्स रॅकेटमध्ये होते अशा स्वरूपानं निष्कर्षापर्यंत मात्र स्थानिक लोकांनी सांगितलं म्हणून लॉ मिनिस्टर आले काय प्रश्नच आहे आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या की हरीश साळवेला जी काही शिवी दिली सोमनाथ भारतीने शिवी म्हणजे अरुण जेटलीच्या सोबत अरुण जेटली आणि हरीश साळवे या दोघांच्या तोंडावर मी थुकतोय अशा स्वरूपांचे म्हटलं त्याला हरीश साळवेचं सा कारण काय कारण त्यातली एका युगांडन महिला जी आहे लक्षात घ्या त्यातली एका युगांडन महिलेची कंप्लेंट त्यांचा वकील जो आहे तो हरीश चळवे आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून की त्या बाईचे जे काही अधिकार आहेत एक व्यक्ती म्हणून आणि भारतीय घटनेने जे काही अधिकार जे काही मूलभूत अधिकार दिले ते मात्र इंडियन सिटिझन्स पुरते मर्यादित नाही हे लक्षात घ्या वी द पीपल आपण म्हणतोय म्हणजे त्या ठिकाणी परकीय मी तो आता शब्द वापरू शकतो पातळीवर वाप तो शब्द बॅन करण्यात आलाय सुरू असणारा शब्द वापरणं सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हा मानण्यात आलेला आहे पण हे शब्द सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांनी वापरले सोमनाथ भारतींसोबत जे होत त्यांनी हे शब्द वापरले अंजली दमानिया नाही त्यांनी ज्यांनी ज्यांनी वापरले मी तुम्हाला पुन्हा रिपीट करते जे चुकीचं झालं त्याला मी कधीही डिफेंड करणार नाही आमच्या तत्वात बसत नाही चांगली गोष्ट आहे पण पुन्हा पुन्हा जाते ते अतिशय मला मला भाई जगतापांकडे जायचंय भाई जगताप तुम्ही सत्ताधारी आमदारात गेली पंधरा वर्ष अशा प्रकारे कायदा मंत्री एखादं ड्रग रॅकेट सेक्स रॅकेट शोधून काढण्यासाठी छापे घालतो हे शक्य तरी आहे का महाराष्ट्रात किंवा इतर कुठच्या राज्यात हे घडलं आहे का निखिलजी एकतर मी एका बाजूला आहे आपण अन्याय करू नका कारण ती अन्याय करत बोला चालू आहे बोला तुम्ही आणि मला मला दोन मिनिटं जर अधिकची दिलीत तर बरं होईल त्याचं कारण असं आहे की आपण ही जी चर्चा सगळी जी चालली आहे आता ही जी चर्चा चालली आहे ती अशा पद्धतीने चालली की मला ते वाईट वाटलं मला ते असं झालं असं नाही होत सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये असल्याच्या नंतर सरकार नावाचा जो गुड गव्हर्नन्सचा नारा तुम्ही जे देत होतात तिथे बसून त्या नाऱ्याचं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कृपया मला इथे निखिलजी थांबू नका मला एक दोन मिनिटं द्या जरा बोलू द्या त्याची उत्तर द्या बोला बोला त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने कायदा मंत्री कायदा हातात घेऊन जे करायला निघाले असं नाही घटनेच्या आधारावर असं घटनेच्या चौकटीत असं नाही त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्या ऑफिसरला त्यांच्या केबिनमध्ये बोलून त्याला आदेश दिले पाहिजेत तर त्यांचा अधिकार आहे हा कोणता अधिकार आला की त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अगदी रॉबिन सारखं उभं राहायचं किंवा मी काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हा अतिशय केविलवाण निषेधार निषेधच होऊ शकतो या सगळ्या कृतीचा दुसरं महत्वाचं की या प्रकरणामध्ये त्या महिलांची झालेली जी अवहेलना आहे ती आहेच कारण ती त्याचा त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहेच पण त्याबरोबर स्वतः मुख्यमंत्री मला तर आश्चर्य हे वाटतं की ज्या अरविंद केजरीवालांबद्दल आदर आहे त्यांनी ज्या ज्या जे इशूज त्यांनी घेतलेले आहेत किंवा ज्या विषयी ते बोलत आहेत त्याच्याबद्दल आदर आहे परंतु आज राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलले ते की मी अनार्किस्टच आहे अरे काय बोलतोय आपण ज्या लोकशाहीच्या छत्राखाली ज्या लोकशाहीच्या चौकटीच्या आधारावर आपण पक्ष उभा केलात लोकांनी त्याला भरभरून यश दिलं तुमच्या पदरामध्ये टाकलं आणि आज तुम्ही भाषा जी करताय ती अशा पद्धतीची भाषा करताय आश्चर्य वाटतं म्हणजे वास्तविक त्यांनी त्यांच्या त्या कायद्या त्या मंत्र्याने काय केलं ही गोष्ट जितकी निषेधार्थ आहे तितकीच ती राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं जे वक्तव्य तेही तितकंच निषेधार्हच आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही एखाद्याच्या मनामध्ये एक चांगली भावना असणं हे मी समजू शकतो आणि ती चांगली आहे की एक याच्या विरोधामधला लढा जो आज आपल्या याच्यामध्ये जी बजबजपुरी जी चाललेली आहे देशभरामध्ये याचा जो लढा जो आपण उभा केलेला आहात किंवा के जे सगळे लढत आहेत याच्या विरोधामध्ये सगळे आज जो काय हे चाललेला आहे अनागोंदी कारभार आणि मग ते बोलत असताना स्वतः मात्र तेच करायचं तुम्हाला अधिकार दिले तुम्हाला लोकांनी त्या ठिकाणी बसवलंय ज्या कायदे मंडळामध्ये तुम्ही हे सगळं थांबावं म्हणून कायदे करायला हवेत किंवा कायदे बदलायला हवेत इतकी वर्ष असलेले कायदे अस्तित्वात असलेले कायदे जर अयोग्य आणि अपुरे वाटत असेल तर ते तुम्ही करणं आवश्यक आहे ते सोडून आपण सर्वसामान्यासारखे किंवा एखाद्या आंदोल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यासारखं त्या ठिकाणी तुम्ही उतरावं आंदोलनाचं काम मी आंदोलनातलं आहे मी कामगार क्षेत्रातलं आहे अनेक आंदोलन आम्ही सुद्धा उभी केली परंतु शासनामध्ये काम करत असताना त्या सभागृहामध्ये काम करता करत असताना ज्या आपल्याला अधिकार आहेत त्याबरोबर कर्तव्य आहेत आणि म्हणून तिथे भावनिक राहून चालत नाही तुम्हाला दिल्लीच्या लोकांचं सरकार चालवायचं चा आहे तुम्हाला आप आप या आम आदमी पार्टीचं फक्त सरकार चालवायचं चा नाही आणि चार गोष्टी तुमच्याकडे लिहून आल्या आणि त्याचा तुम्ही जर कॉग्निजन्स घेऊन अशा पद्धतीने रस्त्यावर उतरण्याची भाषा जर आंदोलनकर्त्यांसाठी करायला लागलात आणि वर त्याची मल्लीनाथी करताय की आम्ही बरोबर या भा, या या उत्तर याचं समर्थन होऊ शकत नाही मला या गोष्टीच मला एक सांगा अनारकी काय हा मला भाई जगताप तुम्ही मला एक उत्तर द्या अनारकी काय आहे जर आज जनतेने दिलेल्या कंप्लेंट्स वर सीएम रस्त्यावर मिनिस्टर रस्त्यावर येतो ही आहे जर सीएम रस्त्यावर येऊन प्रोटेस्ट करतो ही येणार की का नारायण राणेच्या मुलांनी तोडलेली पोलबूथ ही आहे प्रत्येक ठिकाणी केलेली आहे नारायण राणे किती लोकांना ठोकले किती पोलिसांना ठोकलंय तुमच्याकडे म्हटलो तुम्हाला विचारलेला आहे एक मिनिट मी नाही म्हणालो भाई जनता प्रेक्ष द्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी हे शब्द वापरलेत मी नाही वापरत आहेत अंजली दमानिया ताई तुमच्या मुख्यमंत्र्यांनी हे शब्द वापरले एक दोन मिनिट जगताप एक दोन मिनिटं तुमच्यासाठी एका प्रेक्षकांनी एक प्रश्न विचारलाय की नारायण राणे लीडिंग अ रेड बाय बांड्रा ड्राइव हॉटेल अ फ्यू मंथ अगो त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल ही आण की नाही का तो नारायण राणेचा पोरगाय म्हणून काय चाललंय काय म्हणता एक मिनिट अंजलीजी एक मिनिट एक मिनिट भाई ना उत्तर देऊ दे भाई उत्तर द्या तुमचे मंत्री सुद्धा रेट टाकतात असं ते सांगतायत नाव घेऊन तुम्ही उत्तर द्या ड्राईव्हला तुम्ही रेट टाकलीत की नाही असं आहे की एक लक्षात घ्या समजा नारायण राणेने जर ते कृत्य केलं असेल किंवा तशी कारवाई केली असेल तर त्याला कायद्याचा आधार घेऊनच केली असेल हे मला सांगावं लागेल आणि ती त्यांनी न करावी असा उत्तर नाही त्याचं त्यांना पद्धत आहे पद्धत आहे याच्यापूर्वी पूर्वी याच्यापूर्वी पूर्वी पूर्वी याच्यापूर्वी अनेक राज्याच्या अनेक राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारच्या रेड केलेल्या आहेत परंतु त्या रेडची पद्धत आहे आणि ती रेड करण्याचे जे अधिकार आहेत चौकट आहे ही चौकट ही चौकट सांभाळून त्या मंत्र्यांना जे अधिकार आहेत हे लक्षात घ्या एसआरए मध्ये शेतकऱ्यांना जितक्या लोकांचे हाल होत असतील त्यांनी पाठवावेत एसएमएस की खरंच आपलं पोलीस काम करत का त्यांनी सगळ्यांनी एस एम एस पाठवावे हो की नाही आणि त्याच्यासाठी जर सीएम लढला तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे त्यांनी मला एस एम एस पाठवावेत ठीक आहे मला असं वाटतं मला असं माझं काम सुद्धा का अंजली का दमानी आता घेत आहेत पण अंजली मला माझं काम करू द्या माझी नोकरी घालवू नका जतीन जतीन देसाई मला मला सांगा की दुसऱ्या मंत्र्यांनी रेड घातलेली चालते सोमनाथ भारतींनी घातलेली का चालत नाही असं अंजली दमानी म्हणतात आणि त्या असं म्हणतात एवढा अत्याचार चालू आहे मग आम्ही आंदोलन केलं तर चुकलं काय काय उत्तर द्या नाही एकतर की मुळातच की अरविंद केजरीवालने जे काही अनार्किस्टच्या संदर्भात जो काही शब्द वापर अनार्किस्ट आहे मी अशा स्वरूपानं तो त्यांना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी अशा स्वरूपानं सांगितलेलं आणि मला मुळातच अशा स्वरूपांना वाटत नाही कारण अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून आपण त्याचं ट्रॅक ठेवत नाही तर अनेक वर्षापासून म्हणजे आर टी आय का म्हणजे अण्णा आजार आंदोलनात ते जॉईन झाल्या आधीपासून आपल्याला त्यांचं अरविंद केजरीवालचं एकूण बॅकग्राऊंड आणि त्यांची कार्यपद्धती सगळं माहिती आहे त्यामुळं त्या अर्थानं ही इज नॉट अन अनार केस an एक अर्थानं मला असं वाटतं की दुसरे मंत्री आणि ह्याच्यातला जो काही फरक आहे म्हणजे या ठिकाणी यांनी नारायण राणेंचा जो काय उल्लेख केला की नारायण राणेंनी देखील अशा स्वरूपाने केला आहे किंवा इतर राज्याचाही विचार केला तर इतर राज्यात देखील अशा स्वरूपात झाले की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीत दंगलीच्या काळात कुठल्या मंत्र्यांनी काय काय केलेलं तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे कुठल्या मंत्र्यांनी कुठले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लोकांना सोडवलेले सगळं इतिहास आहे परंतु प्रश्न असा आहे की एक तर या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की दिल्ली पोलीस जे आहे की दिल्ली पोलीस यांच्या अंडर नाही आप सरकार किंवा दिल्ली सरकारच्या अंडरमध्ये हो दिल्ली पोलीस नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आणि म्हणून दीक्षित जे आधी सांगत शिला सांगत होतो दीक्षित सोयीस्कर पद्धतीने सांगत होतं त्यांना जेव्हा अडचणीचं यायचं तेव्हा ते सांगायचे पोलीस आमच्या हाताखाली नाही आहे परंतु या ठिकाणी की मला असं वाटतं की कुठेतरी आप त्या लक्षात यायला पाहिजे की पोलीस जे आहे दिल्ली पोलिसांचा वेगळा रोल आहे आणि दिल्ली पोलीस त्यांच्या अंडर यावा sa स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर यावा यासाठी लढा देणं वेगळं यासाठी लढा देणं यासाठी आपलं सगळ्यांचं समर्थन आहे की दिल्ली पोलीस जे आहे ते ऑब्विसली दिल्ली स्टेटच्याच अंडर असलं पाहिजे आणि दिल्लीला देखील संपूर्ण राज्याचा अधिकार मिळाला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही वेगळ्या स्वरूपाला लढलं पाहिजे आणि ज्या स्वरूपानं कुठल्याही तयारीशिवाय मात्र सोमनाथ भारती सांगतात म्हणून त्या ठिकाणी ते ड्रग्ज व्यवसाय चालतो त्या ठिकाणी सेक्स रॅकेट चालतात यावर या, या देशातल्या जनतेने विश्वास ठेवावा एवढी दूध खेळी या देशातली ना जनता नाही आणि आज देखील आज देखील दिल्ली सरकार असो त्या तीन जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना लिव्हवर जाण्यास सांगितलं आहे परंतु आज देखील अद्याप हे कुठेही केस अशा स्वरूपाने झालेले नाही की या ठिकाणी अमुक अमुक व्यवसाय चालतोय अशा स्वरूपानं मला असं वाटतं की मात्र की मी जे सांगतो तेच खरं आहे आपण सगळी सहानुभूती असताना मी सांगतो मी येतो तुमच्याकडे एक ब्रेक घेतो ब्रेक घेण्याची गरज आहे ब्रेक घेऊया ब्रेक पूर्वी प्रश्न पहा आपन आपल्या नेत्यांना वेसन घातली पाहिजे का बघा पडद्यावर साठ टक्के लोक म्हणतात होय वेसन घातली पाहिजे चाळीस टक्के लोक नाही म्हणत आहेत मी ब्रेक नंतर विनिता देशमुख यांच्यापासून सुरुवात करणार आहे आणि विचारणार आहे आपन काय सुधारणा केली पाहिजे आपल्या नेत्यांना कशी व्यसन घातली पाहिजे कार्यक्रमाचा शेवटचा भाग आम्ही सुरुवात करतोय विनीता देशमुख यांच्यापासून विनीता देशमुख आपन काय केलं पाहिजे आपल्या नेत्यांना शिस्त कशी लावली पाहिजे मला असं वाटतं की आ, आप मला वाटतं की आपकी कुंडली चांगली आहे आणि सगळे लोक अजून त्यांची सहानुभूतीवर आहेत जरी त्यांनी हे सगळं आंदोलन केली सगळे मिस्टेक्स केले तरी मी जिथे जिथे जाते ते म्हणते नाही ते आहे चूक केली आहे पण कदाचित ते इम्प्रूव्ह होतील तर मला असं वाटतं की त्यांना एक कळलं पाहिजे की आंदोलनाची एकदम वीट आहे वी सगळ्यांना मीन्स काही झालं तरी आपल्या रस्त्यावर पळायचं आणि आपलं ते टोपी आणि झाडू घेऊन पण ते आता झाडू त्या हातात असल्यामुळे त्यांची पंचायत आहे तर मला कधी कधी वाटतं की ते आंदोलन ह्याच्यासाठी आहे म्हणजे काँग्रेस त्यांना विड्रॉ करून टाकेल आणि मग ते लोकसभा इलेक्शनसाठी एकदम फ्री होतील पण तसं होत नाहीये तर मला असं वाटतंय की त्यांचा युफोरिया पूर्ण कमी करावा त्यांनी सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं वा। त्यांनी सगळ्यांचं ऐकावं सा आणि जेव्हा त्यांना इनपुट्स येतील तेव्हा एक मच्युअर्ड पॉलिटिकल अलायन्स पॉलिटिकल अप्रोच होईल त्यांनी अँटी करप्शन करप्शन नुसतं न घेऊन त्याच्या व्यतिरिक्त जाऊन ते, ते काळा पैसा त्याच्यासाठी ते आ, जंतर वरून त्यांनी आक्षेप घेतला होता ते ते काळा पैसा ते कसे आणणार आहेत त्यांची नॅशनल पॉलिसी कशी असणार आहे त्यांचे ते जे पाकिस्तानवर जे काही काही व्ह्यूज आहेत ते फार घाबरण्यासारखे आहेत तर डिफेन्स पॉलिसी फॉरेन पॉलिसी नॅशनल पॉलिसी इकॉनॉमिक पॉलिसी ह्याच्यावर काय त्यांचं म्हणणं आम्हाला काहीच माहिती नाही आणि ते काय झाले की आप असं झाले एक हवा आणि फॅशन स्टेटमेंट म्हणजे ते गोपीनाथ असू देत नाही ना तर तिकडं अरुण भाटिया असू देत त्यांना असं वाटतं की ह्याच्यात आलं की आपण या हवेत आपण पण सगळे अगदी मोठे वरती जाऊ ते मालिका सरभया असो तर ते इतकं फॅशन झालंय की आम आदमी पार्टी स्वतः प्रेस रिलीज तेव्हा काढते जेव्हा खास आदमी येतात त्यांना आणि मेंबर होतात आणि मेंबर म्हणजे काय सगळे रस्त्यावर परत सुद्धा तरी चला मेंबर व्हायला हो काही मेंबरशिप म्हणतात का तर मी काय म्हणते ठीक आहे तुमचे मेंबर्स वाढले ठीक आहे तुमची हवा आहे सगळे फॅशन म्हणून येत आहेत पण जे सगळे येत आहेत त्यांना किती असं पॅशन आहे किती की कारण असं आपण देशासाठी काही करू चोवीस चोवीस तास काम करू का नुसतं टोपी घेऊन हिंडू आणि मला आश्चर्य वाटतं की माझी एक मैत्रीण गेली आप ऑफिस मध्ये तर तिला सांगण्यात आलं की जिथं टोपी आणि झाडू आणि आमचं बॅज ऍक्सेप्ट करत नाहीत आम्ही तिथं जात नाही म्हणजे इतकं ते एक्सक्लुझिव्ह झालेत तर आम आदमी इन्क्लुझिव्ह ते पहिल्यांदा दे हॅव टू रिअलाइज अरविंद केजरीवाल स्वतः इतके हंबल आहेत मी त्यांना दोन हजार तीन पासून मी त्यांना ओळख उरक्त, मी ओळखते मी त्यांच्यावर काम केली मी फाउंडिंग मेंबर पण होते आपचे पण आता जे आहे की माझं खरं माय वे ऑर नो वे हे जे झालंय त्याच्यामुळे एक मोठ आणि अननेसेसरी प्रायते सगळी चांगली I mean, आहेत अंजली असो प्रीती असो मी सगळ्यांशी काम केले काम केलेली आहेत पण मयंक गांधी जसं बोलतात की यु नो आम्ही जे करतो आता मोठे मोठे पार्टीज आमच्या आमच्यासारखं फॉलो करतायत म्हणजे जसं काय ते सगळेच तुच्छ आहेत आणि हे एकदम अगदी कुठून म्हणजे आकाशातून येऊन पूर्ण इंडियाला तीन महिन्यात चांगलं करणार आहेत तर हे जर त्यांनी जरा कमी केलं ना तर खरच लोकांना ऑल्टरनेटिव्ह पाहिजे आणि आम आदमी पार्टीमध्ये त्यांना ऑल्टरनेटिव्ह दिसतेय पण त्यांना ते दिसतंय का नाही त्यांचे डोळे का झाकलेत हुँम, तर मला सांगानी टोपी जरा काढावेत आणि मग जरा नॉर्मल ह्युमन सारखं ह्युमन ह्युमन बिंग सारखं विचार केला तर मला वाटते आप या लोकसभा इलेक्शन मध्ये पण खूप मिळवू शकेल पण ते आता घालवता आहेत आणि दॅट इज अ वॉर्निंग इट इज अ नॅशनल वॉर्निंग फॉर देम ही नॅशनल वॉर्निंग असं त्या म्हणता परखड विश्लेषण त्या मॅडमनी केलेलं आहे त्यांना तरी ते म्हणाले की मला इम्प्रूव्ह होईल अशी आशा आहे पण इम्प्रूव्ह होणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा घोळ असाच पुढे वाढत जाणार आहे त्याचं कारण असं की मुळात काही विचार वाढत जाणार आहे की तुम्हाला वाढायला हवा आहे वाढत जाणार आम्हाला काही करण्याची गरज नाही हे रंग आपोआप उठणार आहेत जसे जसे दिवस जातील महिनाभरात इतके युटर्न झाले महिनाभर एवढ्या घटना घडल्या गट कारण या पक्षाला आता म्हणजे आता तवा तवानी सांगितलं अंजली यांनी खूप म्हणजे त्यांना समर्थन करणं भागच आहे कारण ते पक्षाच्या प्रवक्त्यात पण मुळामध्ये यांनी एक काही डिफेन्सवरती काही धोरण नाही काश्मीरच्या प्रश्नावरती राजीव केल्याने आपली मान सोडवून घेतली की नाही आमची भूमिका नाही त्याबद्दल काही हे आमचं मत नाही पण त्यावर नेमकं मत काय हे त्यांनी जाहीर केलं नाही प्रजासत्ताक महत्वाचा केजरीवाल म्हणाले प्रजासत्ताक दिन म्हणजे काय असतो तुम्ही त्याला काय सूचना कराल प्रश्न असा आहे की एक कुठलेही तुम्ही खूप अभ्यास तुम्ही खूप जवळून राजकारण बघितलंय कुठलीही संघटना कुठलाही राजकीय पक्ष एका वैचारिक विचारावर वाढतो तो विचार इथे नाही जो तो उठतो फॅशन म्हणून या पक्षात येतो आणि चालायला लागतो झाडू आणि टोपी घेऊन चालणं म्हणजे पक्ष नाही त्यासाठी तुम्हाला कार्यकर्ते घडवावे लागतात शिस्त जावं लागते एक वैचारिक बैठक तयार करावी लागते ती इथे नाही मीडियात फोटो काढणं मीडियासमोर आंदोलन करणं शोबाजी चालली आहे शोबाजी म्हणजे आंदोलन नाही मी येतो अंजली दमाने तुमच्याकडे पण भाई जगताप तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात काय सल्ला द्याल आपच्या तुमच्या सगळ्या मित्रांना निखिलजी असं आहे की प्रथम आपले हे जे देसाई आहेत त्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो की त्यांनी मी अॅनारकिस्ट आहे हे ते म्हणाले मी म्हणालो नाही माझं असं मतच नाही त्या माणसाबद्दल माझं मत चांगलं आहे लक्षात घ्या त्यामुळे मी असं म्हणालो नाही ते काय म्हणाले ते सांगितलं आता त्यांना सल्ला असा आहे की आज अरविंद केजरीवाल हे दिल्लीसारख्या एका महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं वा, त्यांनी मुख्यमंत्र्यासारखं प्रशासन चालवावं वेळ आली तर आपल्या मंत्र्यांना ताकीद देऊन वेळ आली तर आपल्या मंत्र्यांना कारण हेच सगळे जर एफ आय आर जर दुसऱ्या कुठच्याही पक्षाच्या मंत्र्यावर झालं असता तर ह्याच सगळ्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता आणि जो आपला अधिकार आहे लोकांचा तो अधिकार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाण असली पाहिजे की आपण एका राज्याचे मुख्यमंत्री असताना प्रमुख असताना आपल्याला काही कटु निर्णय घ्यावे लागतील कदाचित आणि ते तुमच्या लोकांबाबतीत घ्यावे लागतील आणि त्यामुळे आपली प्रतिमा आणि जो उद्दिष्ट घेऊन आपण निघालेले आहात भ्रष्टाचाराच्या विरोधामधलं आंदोलन खरोखरच आवश्यक आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने चालवत आहात आणि ते सगळ्या पक्षांचंच ते आंदोलन आहे आपण कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पुढे बाजी मारलेली आहे आणि ते चांगलं आहे देशाच्या दृष्टीने सर्वसामान्याच्या दृष्टीने परंतु आपण मुख्यमंत्री म्हणून वागत असताना एक प्रशासक म्हणून वागा आणि वेळ आली तर आपल्या मंत्र्यांना सुद्धा आपण दूर करा जेणेकरून आपली क्रेडिबिलिटी जी आज आहे काही थोड्या काळावला कालावधीमध्ये जी तयार झाली ती अधिक वाढेल आणि लोकांचा विश्वास ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर बसेल कारण नुसत्या गोष्टी बोलून दाखवणं आणि आपल्याला अधिकार मिळाल्यावर त्या गोष्टींसाठी राबणं आणि त्या राबवून घेणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एवढंच मी या ठिकाणी त्यांना सल्ला देऊ इच्छित अंजली दमानिया काय धडा घ्याल तुम्ही यापासून सल्ला मिळतोय तुम्हाला काही मनावर घेणार आहात का नाही सल्ला मी एक घेतला निखिल वागळे की कुठलाही मुख्यमंत्री झाला की त्यांनी फक्त एखादा सिंगल पॉलिटिकल स्टेटमेंट करावं की याचा आम्ही शोध घेऊ बलात्कार झाला याचा आम्ही शोध घेऊ नरेंद्र दाभोळकरांचा शोध खून झाला तर याचा आम्ही शोध घेऊ त्याचं पुढे काही करायचं नाही पाच महिने झाले काय झालं दाभोळकरांच्या केसचं प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की हे पॉलिटिकल स्टेटमेंट दिलं म्हणजे सगळं झालं का नाही आम्ही प्रोटेस्ट करू जिथे आम्हाला वेळ पडेल तिथे रस्त्यावर येऊ लढू झगडू पण जनतेसाठी करू नुसत्या खुर्च्यांवर बसून टेकून आम्ही असं बोलणार नाही आम्ही देशासाठी लढायला आलो आहे आणि लढणार म्हणजे लढणार रच त्यात काही पुढचं हेही नाही एक पाऊल पुढेही नाही एक माऊल मागेही नाही आम्ही लढणार म्हणजे लढणार तुमचे आज मुख्यमंत्री आपण बघतो काही झालं आदर्श झाला फेटाळून लावला दाभोळकरांचा खून झाला पाच महिने झाले अजून काही कशाचा थांग पत्ता नाही जिथे आत्ता जे मध्येच रेप झाली परवाचा लढू नका म्हणून आपण आपण त्यांचं बघू ना की त्या उपाध्यक्ष म्हणतो स्वतःच रक्षण काय करणार सांगा यांचा दुसऱ्या बायकांवर स्टॉकिंग आणि स्नूपिंग करतो शांत वा शांत माझा वेळ संपलेला आहे एक मिनिट जतीन देसाई शेवटी काय सांगाल तुम्ही सत्याहत्तर सालचा जनता पक्ष बघितला तुम्ही एकोणनव्वद सालचा व्ही पी सिंगचं सगळं बघितलं लोकांमध्ये आशा निर्माण झाली होती तेवढीच मोठी आशा आज आपने दिल्लीत निर्माण केलेली आहे आपच्या लोकांना तुम्ही काय सांगा नाही निश्चितच मला असं वाटतं की संबंध देशभर म्हणजे आपबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे वस्तुस्थिती आहे आपण नाकारून चालणार नाही आणि कुठेतरी मला असं वाटतं की लोक कंटाळले आहेत कुठे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यापासून कोणाला लोकांना एक सुटका पाहिजे लोकांना काहीतरी ऑल्टरनेट पाहिजे आज ऑल्टरनेट म्हणून जे काही आहेत कम्युनिस्ट पक्ष असतील किंवा इतर जे काही पक्ष आहेत ते प्रादेशिक अशा स्वरूपांना झालेलं आहेत आपमध्ये ती क्षमता आहे का राष्ट्रीय अशा स्वरूपानं होण्याची आणि म्हणून त्याला लोक आशेने पाहतात पण तो प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाने जेव्हा लोक आशेने पाहतात आणि लोकांच्या जेव्हा आपकडनं अपेक्षा आहेत तेव्हा आपच्या नेतृत्वाने मला असं वाटतं की अत्यंत मॅच्युअर अशा स्वरूपानं वागितलं वागलं पाहिजे कोणीही आज अशा स्वरूपानं झालं की आपचा प्रवक्ता कोण आहे माहीत आहे पण सगळेच प्रवक्ते आहेत कोणी येऊन काही बोलावं म्हणजे पा आप पक्षाची नेमकी अधिकृत भूमिका काय याबद्दलच साशंकता निर्माण व्हावी अशा स्वरूपाने परिस्थिती आहे मला असं वाटतं आणि आजही आपण पाठतो उठसूट कोणी येतो की लोकसभेत मी आप जॉईन होतो मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे म्हणजे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आप जॉईन करायची आणि आप त्यांना लगेच मेंबरही करून घेतो मला असं वाटतं की आपने यासंबंधी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे प्रवक्ते असले पाहिजे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही क्रायटेरिया जे काही आहेत आणि हे ठरवलं पाहिजे उठसूट कोणीही यावं आणि त्याने मेंबर व्हावं हो, अशा चालणार नाही आणि मला असं वाटतं की म्हणून की आपली एक लोकांमधली जी काही सहानुभूती जी आहे त्याला अजून अशा स्वरूपाने वाढवायची असेल आणि लोकांचा जो काही विश्वास जो काही डळमळीत होत चाललेला आहे त्याला जर परत आणायचं असेल तर कुठेतरी सोमनाथ भारतीसारखे जे काही लोक आहेत त्यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे कुमार विश्वास सांगितलं पाहिजे की नौ, या पुढे नॉनसेन्स चालणार नाही टॉक ऑनली सेन्स नॉट नॉनसेन्स हा मेसेज दिला पाहिजे पुन्हा एकदा प्रश्न पहा आपण आपल्या नेत्यांना वेसन घातली पाहिजे का बघा पडद्यावर पंचावन्न टक्के लोक म्हणत आहेत होय आपण आपल्या नेत्यांना वेसन घातली पाहिजे यापासून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे आपने आशा निर्माण केल्या आहेत याविषयी काही शंका नाही पण नेते आपल्या बेताल वागण्याने या आशांवर पाणी फिरवतील का अशी भीती निर्माण झालेली आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली हेच झालं होतं जनतेच्या मनात खूप मोठ्या आशा आकांक्षा निर्माण झाल्या होत्या पण नेत्यांनी ने आपल्या वागण्याने त्यावर पाणी फिरवलं होतं आपने इतिहासाची पुनरावृत्ती करू नये अशी सर्वांची अपेक्षा आहे धन्यवाद पहा फक्त आय बिन